जयप्रभा स्टुडिओची जागा 2 वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचं उघड झालंय. जयप्रभा स्टुडिओ हा लता मंगेशकर यांच्या मालकीचा होता. हा स्टुडिओ मूळ स्वरूपात राहावा यासाठी कोल्हापूरकरांनी मोठा लढाही उभा केला होता. मात्र नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या ऋतुराज आणि पुष्कराज या 2 मुलांनी भागीदारीमध्ये जयप्रभा स्टुडिओ खरेदी केल्याचं उघड झालंय. महालक्ष्मी स्टुडिओ नावानं जयप्रभा खरेदी केल्याची कागदपत्र उघड झाली आहेत. 15 फेब्रुवारी 2020 6,50,00,000 रुपये किमतीला या स्टुडिओची विक्री झाली आहे. लता मंगेशकर यांच्या वतीनं वटमुख्त्यार म्हणून उषा मंगेशकर यांनी खरेदी दस्तावर स्वाक्षरा केल्या आहेत. मात्र आता याविरोधात कोल्हापूरकर हायकोर्टात जाणार आहेत. राजेश क्षीरसागर यांनी या व्यवहाराबाबत अनभिज्ञ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसंच राज्य सरकारनं स्टुडिओ खरेदी केल्यास परत देण्याची तयारीही दर्शवली आहे. भालजी पेलरकरनी सांगून लताबाईंना तो लिलावात घ्यायला लावला. पण लिलावात घेतल्यानंतर लताबाईंनी बाबांनाच भालजी पेंढारकरांना चालवायला दिला. आतापर्यंत तो स्टुडिओ चालला होता. आता लताबाईंनी विकायला काढल्यानंतर जर चित्रनगरीला 100 कोटी रुपये 100 कोटी 200 कोटी चित्रनगरीला खर्च करतात तर 11 कोटीला त्यांनी विकायला काढलं होतं. 11 कोटी देऊन शासनाने विकत घ्यायला काय हरकत नव्हती. आमच्याकडे काही जयप्रभा स्टुडिओ हा विकता येत नाही, त्याच्यावर रिझर्वेशन आहे, अशा प्रकारची भरपूर माहिती भरपूर कागदपत्र आमच्याकडे आहेत. मी त्यांना दाखल देणार आहे. आणि याबाबत अनेक ह्या जयप्रभा स्टुडिओ प्रेम करणाऱ्या ह्या कोल्हापूर शहरांच्या वतीनं आम्ही जनहित याचिका दाखल करून ज्यांनी दरोडा टाकलेला आहे त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारतरत्न लता मंगेशकर जी होत्या त्यांचा मला अभिमान आहे, आपल्या सर्वांना असला पाहिजे. त्यांचं स्मारक व्हावं ही भावना त्या ठिकाणी बोलून दाखवण्यात आली. मी माझ्या चिरंजीवाला आणि त्यांच्या पार्टनरला सांगितलं की आपली सर्वांची भावना असली पाहिजे, जे काही त्यामध्ये कायदेशीर गोष्टी करता येतील त्या करून आपली त्याला परवानगी असली पाहिजे. पूर्ण संपूर्ण जागा आम्ही द्यायला तयार आहोत. आमचं मी अजूनही म्हणतो माझा संबंध नाही माझा, पण माझी त्यांच्यावर चर्चा झाली. पण कायदेशीर बाबी काय त्या पूर्ण करून दिल्या गेल्या पाहिजेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे